नमस्कार मावशी काका ताई दादा सर्वांना माझा नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्वजी? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सहन करून करून ना जयश्रीचं हित दुखायला लागले आणि ही पण काम करायचं सोडून दिलं. एवढं सहन केलं जयश्रीनं, काय माझ्या मावशी ताई दादांना पण वाटत असत. जयश्री एवढी चुप्प बसली असेल तर चुक तिच्याकडंच असेल. तर मला खूप घुटण होया लागले, ठीक आहे. मलाही तोंड उघडणं खूप गरजेचं आहे आणि गायू आणि पिलू इथंच आहेत, खेळायला लागलेत कारण आज शनिवार आहे त्यामुळं पिलूला सुट्टी आहे आज. आणि नक्कीच हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि ही नेगेटिव्ह विचारवाले माणसं, नेगेटिव्ह कमेंट करणारे, नेगेटिव्ह आणि फेक आय डी बनवून टार्गेट करणारे आणि बिना विचार करता, बिना कुणाचं म्हणजे मी कुणाला काय न बोलता त्यांनी तुरंत माझ्या व्हिडिओ बनवणं, नाहीतर मला टार्गेट करणं, मेसेज करणं, ह्या लोकांसाठी प्लीज दुसऱ्यांनी कुणीही राग मानूनी आपल्या जयश्रीला समजून घ्या. तर खूप गरजेचं आहे मला ह्या व्हिडिओ. मला खूप तकलीफ होत आहे, मला तकलीफ इतकी व्हायला मी डिप्रेशनमध्ये चालले, ठीक आहे. त्या दिवशी तुम्हाला हॉस्पिटलमधनं आलेली तो रिपोर्ट आलेला आहे, तुम्हाला मी आत्ता सांगणार नाही, काही दिवसांनंतर सांगेन. आले मला सांगणार ती दाजी. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर पण करा कारण जी ज्यांचे नेगेटिव्ह विचार आहेत ना त्या लोकांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. जयश्री कधी चूक करत नाही आणि चुकीमध्ये राहत नाही, ठीक आहे. तर नक्की माझ्या सर्व ताई दादांना आणि मावशींना कळलंच. पहिली कमेंटची उत्तर म्हणून देते, मला देऊन देऊन मग थकली आहे आणि सहन करून करून लोकांना काय वाटायला लागले. माझी चांगली फॅमिली होती युट्यूबमध्ये, त्यांना पण वाटत असेल जयश्री गलत असेल त्यामुळे सहन करते. तर मला ही तोंडातून काढणं खूप गरजेचं आहे. आणि जयश्री बसते तोपर्यंत बसते शांत. जयश्रीला किती सहन करणार तुम्ही सांगा, मी किती सहन करणार. तर हा पहिला कमेंटचा आहे की जयश्री फेक आई चॅनलसाठी घेऊन गेली ग्रो करायसाठी. तर त्यांचे नेगेटिव्ह विचार, नेगेटिव्ह फेक आय डी, त्याला मी म्हणते की तुला माहीत आहे का की मी फेक आई आहे, फेक ह्याच्यासाठी मी काय चॅनलचा ग्रो करण्यासाठी नेते का, चॅनल ग्रो करण्यासाठी मला काय गरज आहे चॅनल ग्रो करण्यासाठी न्यायला. मला खूप प्रेम आशीर्वाद भेटले की मी त्याच्यातच आनंद आहे. तर तुम्हाला काय माहीत आहे, संतोषला एका अपर्णा सावंत आहे, तुम्हाला माहीतच असेल, स्टँड दिलेलं, गायत्रीला कुकर आणि मिक्सर पाठवलेलं गिफ्ट आणि तो व्हिडिओ असलेले बघा तुम्ही, त्यांच्या नावानं मी बनवलेली घरी आपल्या. तर त्यातही मला तुझ्यासारखी बहीण, तुझ्यासारखी मावशी, तुझ्यासारखी मुलगी पुऱ्या दुनियात पाहिजे ग जयश्री. तुला मी, मला खूप इच्छा आहे तुला एक वाट भेटायची आहे, तुला मी स्वतः डोळ्यानं बघू, मला असं हक्क करू असं वाटतंय जयश्री. तुझ्यासारखी मी बघितली पण एवढी नाही ग तुझ्यासारखी, मला खूप भेटणं तुझ्यासाठी असं वाटतंय. म्हणून त्या ताई सकाळी 4:45 का 3:30 त्यांनी मुंबई सोडून माझ्यासाठी, मुंबई सोडून माझ्याबर माझा भाऊ होता सुरेश, संतोष नव्हता आला, सुरेश पण होता. दाजी मी पोरा आणि सुरेश आणि आम्ही स्टेशनमध्ये आलो, मसूर टेस्टला स्टेशनमध्ये येऊन भेटून गेल्या त्या ताई. चोर वाटते मी तुम्हाला, तुम्ही कोण आहे मला एवढं त्रास देणार आणि एवढं मला कमेंटवर सांगणार. हां त्या ताई फेक आहेत, त्या ताई येऊन भेटून गेल्या त्या मला कमेंट करते जयश्री फोन उचलला, जयश्री का उचलला का, मी गायूच्यामध्ये ध्यान देते आणि लहान बाळाला सांभाळणं एवढंही नाही. 9 वर्षापर्यंत मी माघारी गेली, माझी मुलगी 9 वर्षाची झाली, त्याच्या मी परत 9 वर्षापर्यंत पूर्वी गेली. आता मला 3 पोरं आहेत, थंडीचे दिवस आहेत, मी त्याच्यात देते. माझ्या स्वतः मावशी ताईंचे मला दादांचे कमेंट येतात तर त्यांना मी रिप्लाय देऊ शकत नाही कारण दाजींना माहीत झाले अशी लोकं तुम्ही करायला लागलाय म्हणून जयश्रीला ताप होईल म्हणून मोबाईल पण घेऊन चालले आहेत ती, ठीक आहे. तर ही तुमची विचार आहेत ना ती सुधारून घ्या. आणि दुसरा पॉईंट, तुमच्या घरात तुम्ही तुमच्या बहिणीला आईला कुणी कुणाला मारलं आहे का? तुम्ही म्हणता ना चॅनलसाठी जयश्रीनं ह्याच्यासाठी चॅनलसाठी राजश्रीला मारलं, कसली घाणेरडी विचार आहे तुमचे, किती नेगेटिव्ह विचार करता. तुम्ही मारली होती का? हां फेक आय डी. हां जसा राजश्री या संतोषच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पडला की तुरंत फेक आय डी, फेक आय डी ओळखायचं मी सांगते कुठं, ती डी पी असते ना साईडला जी फेक आय डी आय डीवरनं नेगेटिव्ह कमेंट येतात, त्या साईडला डी पीवर तुम्ही नुसता हात टच करायचा, तो किती मिनटं किती पूर्वी खोलला, जसं व्हिडिओ पडतो ना तुरंत फेक आय डी खुलते, त्या डी पीवर हात मारायचा, ती किती सेकंद आणि किती मिनटापूर्वी या किती तासा किती वर्षापूर्वी खुललेली आय डी आहे लगेच कळतं. त्याच्यावर फेक आयडिया करता जयश्री नकली आई चॅनलसाठी नेले, ह्या लाईव्हवर जाऊन तिथं
तिथं तुझं डिस्कशन होणार आहे, तिथं व्हिडिओ बनवणार. कुणाला भीती घालताय? कुणाला? मला? मी काय चोर आहे? मी कुणाच्या ग्रुप मध्ये आहे? मी कुणाला ओळखते? माझ्यावर काय बनवणार? कोण बनवणार व्हिडिओ? काय संबंध आहे? कोण? गायत्रीची मावशी कोण आहे? मी. माझा काय हक्क आहे? कोण बोलण्याचा काय हक्क आहे? मी निगेटिव्ह कमेंटवाल्यांना बोलते, तुमचा काय अधिकार आहे असं निगेटिव्ह कमेंट करून त्या बाळाचं? तुम्हाला जर एवढं लाड येत असेल ना, एवढं प्रेम, तुम्ही काय काय बघितलं? हां, काय बघितलं? तुम्हाला काय असं वाटतंय की चांगला जर विचार असला ना त्या मुलीचा, तुम्ही चांगल्या भविष्याचं बघितलं असतं. त्याला आई आहे, बाप आहे, बहीण दादा सगळे आहेत. तुम्ही कोण एवढे तडपणार? मी मावशी आहे ना, मावशी जिवंत आहे, मी जिवंत आहे त्याचा विचार करण्यासाठी. जर यूट्यूब नसला त्याचा देखभाल करणारा कोण होता? मीच ना, मीच ना. तर तुम्ही काय काळजी करता एवढं? तुम्हाला काय लागलंय फेक आय डी बनवून? तुम्ही फक्त त्या डीपी वर जेव्हा फेक आय डी करतो त्याच्या साईडला क्लिक करायचं, डीपी सारखं असतं, त्याच्यावर तुरंत कळेल तुम्हाला फेक आय डी. नुसतं फेक आय डी आश्चर्यानं या ना पुढं. जयश्रीनं राजश्रीला मारलं, जयश्रीनं असं असं करून प्रमोशन केलं. तुम्ही केलं का? माझ्या बहिणीनं माझा प्रमोशन म्हणजे हे चॅनलचा केक करू द्या. तिला काय असं घडत असेल, काहीतरी असेल, केलं ना? दुसऱ्याने कुणी केलं नाही ना. आज राजश्रीची ना आयडी आहे ना अकाउंट ना काय आहे माझ्याकडं. मी फर्स्ट माझ्या बाबांनी सगळं सांगितले, जयश्रीपाशी काय नाही, मी एक मुलगीला फक्त घेऊन आले. कारण का? हा चॅनल नसला असता तर मी गायत्रीला फेकून दिलं असतं. हां, फेकून दिलं असतं, मला सांभाळावं लागलं असतं. आणि अरुण जर असला आपल्या राजश्री बरोबर असं काय बरं वाईट झालं तरी तिला दिले नसते. कारण अरुण गायत्रीच्या पप्पाचं तुम्ही जर, मी स्वतः रडलेली आहे फोनवर, त्यानं कहाणी सांगितली तिची, तर मी स्वतः रडली. बिना आई बापाच्या मुलाचं काय हालत होतं ना ती मला माहित आहे. मी जग फिरते, मला सगळं कळतं, तुम्ही शिकवायची गरज नाही मला, ठीक आहे. तर तो म्हणलेला ना मी स्वतः रडलेली, तर मी तो असला तरी मी त्याला दिली नसती. तर कोण? तुम्ही कोण? मी मावशी आहे, जिवंत आहे, मी परत म्हणते जिवंत आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. भारतात खूप असे अनाथ मुलं आहेत खूप. तर तुम्हाला असं एवढं ही वाटतंय तर त्या मुलांना थोडंसं काय प्रेमानं तुम्ही जाऊन करू शकता. ते अनाथ बाळ आहेत ना, मला पण खूप बरं वाटेल तुमचं प्रेम असं हे ज्या कमेंटमध्ये तुम्ही देत आहे ना गायत्रीबद्दल. तर गायत्रीला परिवार पुरा आहे, तर तुम्ही काय करा असं तुम्ही जाऊन त्या अनाथ बाळांना केलं की त्यांचा आशीर्वाद भेटेल. देव पण वर बघतो. तर एवढं नेगेटिव्ह घाणेरडे कमेंट दुसऱ्याला करून त्रास द्यायचा नसतो. आणि राजश्रीची इच्छा ती होती, राजश्री राजश्री किती वर्ष होती युट्यूबवर, आणि तुम्ही राजश्रीला काय ओळखता? मी कोण आहे राजश्रीची? मी एक आई आणि बहीण म्हणून पाळलेली आहे तिला मी, ठीक आहे. तुम्हाला वाटतं ना की राजश्रीची एवढीशी क्लिप बघून तुम्ही म्हणता, पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात ना त्या ताई दादाने सर्व त्या कमेंटमध्ये त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केले ते व्हिडिओ कधीच आहे. जर तुम्हाला एवढी वड लागत असेल माझ्या राजश्रीचा पहिल्यापासून व्हिडिओ बघत या. आणि तो व्हिडिओ कसा बनवला था, कधी बनवला था, एवढीशी क्लिप बघताय तो व्हिडिओ पूर्ण बघा. पहिल्यापासून व्हिडिओ बघितला ना तुम्हाला सगळं कळलं. अधूनमधून तुम्ही फेक आय डी बनवून म्हणता की जयश्रीचं नाव. अरे एक रिझन होतं, मी मना केलं, माझ्या मित्रानं मना केलं होतं की जी जयश्री असं सांग की राजश्रीला कधी उल्लंघन. माझ्या मिस्टराची ऐकून मी मना केलं होतं. मी म्हटलं होतं ना, बार बार म्हणते कॅमेऱ्यात सांगितल्यानंतर नसतं, मना केलं होतं. तेव्हा तरी लास्टला तिला काय असं घडत होतं तिची ती स्वतः बोलून गेली. ती एक म्हटलेली तुझ्या नावानं लाईव्ह घेते ताई, पण गरजेचं नाही ती बार बार म्हणणं. काय इच्छा तुम्हाला माहित आहे राजश्रीची काय होती? काय होती राजश्रीची इच्छा? ती होती, ही होती राजश्री व्हिडिओमध्ये रोज माझं नाव तिची कहाणी सांग असतं. ती आजारी पडलेली काय बहिणीची सांगणार आहे. मना केलं होतं मी, माहित आहे का? तुम्ही लाईव्हवर याचा ना गायत्रीला दाखव म्हणून निगेटिव्ह कमेंट यायचं ना. तर मी शेजारी ती मुलगी कमेंट वाचायची, तिच्या मोबाईलवर फोन करायची तुरंत, आणि माईक म्यूट करायची. तुम्ही बघा ती लाईव्ह पण. मी तुरंत म्हणायची राजश्री थोडंसं घे बाळा, थोडंसं घे गाईला. पण असं लोकांना दुःखी करायचं नसतं आपल्या फॅमिलीला, थोडंसं घ्यायची. त्याचं मनात कधीच नव्हतं स्वतःच्या मुलीचा बाजार मांडायचा, व्हिडिओ बनवायचा, त्याच्या व्ह्यूज घ्यायचं, स्वतः कमवायचं असं कधीच नव्हतं त्याच्या मनात. आणि अरुण असला तो तर कधीच आवडत करत नव्हता ना, हे सोशल मीडिया वगैरे आवडत नव्हतं. त्याच्या मुलीचा दोन्हीपैकी कोणी असलं असतं तर त्या मुलीचा बाजार मांडला असता, असं केलं असतं. तुम्ही का म्हणून त्याच्या नावाने व्हिडिओ बनवता? का म्हणून तुम्ही असे फालतू कमेंट करता फेक आय डी काढून? हां, तर राजश्रीची काही इच्छा होती ना की मी सगळं सांगेन. आणि अरुणला कधीच पसंत नव्हतं, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. बार बार त्याला हे जाव एक साधा ती मोबाईलवर स्टेटसवर फोटो ठेवायचे नाही ती, माहीत आहे का? अरुण असा करायचा दारू त्यो. आणि मुलीला असं करून त्यांना पण बरं वाटेल. आणि बार बार त्या पुरगीचं तुम्ही मात्र करतायसा, तिथं जिथं आहे ती खुश आहे ना,
ती आमचा प्रॉब्लेम आम्ही बघून घेऊ, त्यांच्या घरात ती भांडणं चाललेत ही करतात, अरे व्हिडिओ पडला तर तुम्ही लगेच व्हिडिओ बनायला स्टार्ट करता का? का म्हणून व्हिडिओ बनवतो आमच्या घरात, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सांगा तुमच्या मुलांवर आम्ही असं व्हिडिओ बनवू, तिथं लाईव्ह मध्ये असं बोलू, तिथं डिस्कशन करू, तुम्ही असं कमेंट करा, आपण ह्या तरीक्यानं गायत्रीला कुठं ठेवायचं ती आपण विचार करू. तुम्ही कोण जी नेगेटिव्ह विचार करून नेगेटिव्ह कमेंट करणारी, नेगेटिव्ह विचार हिला कुठं ठेवायचं? जसं तुम्ही नाच म्हणाला तसं नाच आहे, मी म्हणते आमच्यापाशी काम नाही, जसं तुमच्यापाशी काम नसेल म्हणून तुम्ही असं म्हणता की तिला तिथं तिला हिथं तिथं लाईव्ह मध्ये बोलू तिथं. कोण ती म्हणजे डिसाईड करणारी कोण व्यक्ती अशी बोलणार आहे जी नेगेटिव्ह कमेंट नेगेटिव्ह बोलून तिथं घ्यायचं लाईव्ह इथं घ्यायचं आणि आपण डिस्कशन करू? कोण? मी मावशी आहे, कुणाची काही गरज नाही, जिवंत आहे, जिवंत अजून मी. त्यामुळं म्हणते त्या बाळाचं भविष्याचं काय करायचं काय नाही ती मी ठरवीन, मला काय करायचं मी आहे ना. हा यूट्यूब आहे म्हणून तुम्ही ओळखताय व्हिडिओवर ना राजश्रीला. त्याच्यानंतर जर असं झालं असतं तर तुम्ही बघितलं असतं, कमेंट करून साईडला होताय, कमेंट करून निगेटिव्ह साईडला होताय, पण त्या भविष्यामध्ये तिचं काय होईल? ती तरुण होणार, आता लहान आहे त्या बाळाचं, ती मोठी झाल्यानंतर शाळेत जाऊन ती तरुण होणार, तरुण झाल्यानंतर ती मुलगी एक मुलगी असती, तरुण झाल्यानंतर काय पर्सनल शब्द असते ती एका आईलाच शेअर करू शकते. तर तुम्हाला असं कसं कळू शकत नाही की तुम्ही एवढी घाणेरडी कमेंट निगेटिव्ह करता? हां, ती कुणाला शेअर करणार? कुणाला करणार? एक आई बाप जीवनात नसला तरी चालेल, पण मेन आई पाहिजे, माहित आहे ना. आई कुठंही काय झुणभाटी करून बाळाला परवरीश चांगली देऊ शकते, बाप पण देऊ शकतो, पण कसं? खूप लोकात एकाने वडील असतात. मी दुनिया फिरते, मला माहित आहे, मी स्वतः फेस बघते, मी फेस करते त्या लोकांशी किती काय चालतंय त्या बाळांचं काय आई नसल्यावर, तर त्याचे तर कुणी नाही, तर मी आहे ना, मी माझा पुरा परिवार तिला आहे. तर तुम्ही एवढं करणार विचार कोण? आता लहान आहे ती, तरुण मोठी होईल, शाळेत जाईल, तरुण होणार, हां, तिचं खूप लाईफ आहे. ती मुलगा नाही, त्याच्या मुलगा मुलगी आपण काय करतो एक समान विचार करतो मुला मुलीत, पण पुढं लग्न झाल्यावर एक ती वाईफ बनणार आहे, एक आई बनणार आहे, एक सून बनणार आहे, त्याच्या जीवनात मोठं खूप काय पुढं घडायचं आहे. म्हणजे आतापासून तिच्या लाईफमध्ये तुम्ही जर असं ही वेगवेगळं विचार करत असताना ना, तर देव बघणार वेगळं आहे. मी बार बार म्हणते, मी बोलायचं नाही म्हणते, सहन करून करून मी थकले, आणि एवढा त्रास एखाद्याला द्यायचं नसतो. त्या बाळाचं भविष्याचं चांगलं पाहिजे असेल ना, तुम्हाला बघू वाटत असेल ना, तर तुम्ही असं निगेटिव्ह कमेंट करणारच नाही. आणि जी अशी व्यक्ती कमेंट निगेटिव्ह करतात ना, ती व्यक्ती मनानं तर कधी तुमच्या घरात तुम्ही तसं केलंय का? तुमच्यावर आम्ही असं व्हिडिओ बनवू, तुमच्याबद्दल असं बोलू तर चालेल? तुम्ही खपून घ्याचा ना, एखाद्याच्या घरात तुम्ही भांडणं लावताय, एखाद्याच्या घरात व्हिडिओ बनवून पटापट काय पण टाकताय. मला नाही आवडत ही, मला पण खूप काय सांगायचं आहे हळूहळू. राजश्रीची इच्छा काय होती काय नाही ती तुम्ही कमेंटमध्ये सांगता ना. राजश्रीची इच्छा काय होती ना हळूहळू मी सांगेन, कारण मी आता बघा गायीवर लक्ष देते, तर खूप काय मला पण बोलायचं आहे. इच्छा निघल राजश्रीची काय होती, आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा, आणि तो व्हिडिओ आणि जी फेक आय डी ना तुम्ही मेसेज करताय ना, मी स्क्रीनशॉट घेतलेलंच आहे. आणि तुम्हाला माहीत आहे कुठल्या मोबाईलमध्ये ती मोबाईलमधनं झाली आहे, कुणाच्या नावावर रजिस्टर मोबाईल आहे, सगळं काढायला मला टाईम लागत नाही, आणि हे होणारच आहे. तुम्ही नका ही करू, आणि तुम्हाला वाटत असेल जयश्री बसली, जयश्री बसत नाही, चूक नसली, माझ्या ताई दादा मावशीला असं वाटत असेल जयश्री एवढं सगळं खपवते. मी खरंच मी खूप बुक्क्या खाते, बिना आवाज करता मी खूप बुक्क्या खायला लागले, पण माझ्या मुलांपर्यंत या लागले, मी आता गप्प बसणारी नाही. ठीक आहे, किती दाबवायचं माणसाने विचार करायचा, किती चांगलं राहू दे, आज थांबल उद्या थांबल राहू दे म्हणून थकले मी. आज खूप गरजेचं होतं मला बोलणं. आणि सर्व म्हणते तुझ्यासारखा मिस्टर, हे जसे मिस्टर आहेत ना तसे सर्वांना भेटो, तुझ्यासारखं जसं जाव आहे ना सर्वांना भेटो, मुलगाच तसा सर्वांना भेटो म्हणतात. माझ्या मिस्टरांच्या जागेवर ठेवून बघा ना तसली व्यक्ती. मी इतकी आनंद आहे की मी एकच आहे की दुसऱ्यांना मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे. एक म्हणजे माझ्या नशिबात मला पैशाची, मला आता माझे मिस्टर कर्जबाजारी आहेत, लोनेड आहेत, किती त्यांच्या काय असताना, पण एका मुलीची जबाबदारी घ्यायला कोणच तयार होणार नाही, कोणच. म्हणजे मुलगा असो मुलगी असो स्वतःचं सांभाळायला हे होतंय मला, काय घर ग्रस्ती काही नाही, तरी माझे मिस्टर एक दिवस म्हणले नाही
जीवनात कधी दुःख येऊन द्यायचं नाही, त्याला कधीच आपण असं समजून द्यायचं नाही की तिचे आई बाप नाहीत, आपण आई बाप आहेत, तीन मुलं आहेत आपल्याला, असं म्हणून त्याला जीवनात असंच कळायला पाहिजे तिच्या भविष्यात की आपणच तिची फॅमिली आहे असं विचार करतेत. मला ह्याच्या अदरवाईज काहीच पाहिजे, मला काय पाहिजे, मला कुठंही जायला मी तयार आहे, मला 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 भीती नाही ना. माझे मिस्टर खंबीर आहे तर मला कोणाची भीती नाही, ठीक आहे. कोण मी तिथं इथं लाईव्ह घेते, तिथं व्हिडिओ बनवते, ही करते, मला त्याची भीती नाही. कारण का मी कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, कुणाचं मी ही करते का, त्यांच्याबद्दल काय बोलते का, मी त्यांच्याकडून काय घेतलंय, कुणाला काय केलंय मी, म्हणून माझ्या नावानं तुम्ही करणार. माझ्या मुलीची नावाची बदनामी करायची नाही. राजश्री मी म्हणते ना, आता मी मुलगी म्हणून पाळते ना तिला, आणि खूप लवकरच तुम्हाला एक एक शब्द ह्याचे अर्थ भेटतेली. तर जी निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या त्यांनाच आहे, माझ्या चांगल्या ताई दादांना कुणालाच नाही. मला खूप ताई दादा, मला तुम्हाला सांगते, मला ह्या लोकांनी निगेटिव्ह कमेंट करून ना खूप तोडलेले आहेत, म्हणून मी त्यांच्या व्हिडिओ बनवते. बाकी तुम्ही कुणी राग मानू नका, ठीक आहे. आणि निगेटिव्ह कमेंट करून साईडला होते ती माणसं. कोण सुद्धा येणार नाही, जिथं आपल्याला अडचण असेल ना त्यावेळी कधीच कोण येणार नाही. ती निगेटिव्ह कमेंट करून सगळ्यात लावून आग लावून पळून जाणारी, आणि ओरिजिनल कमेंट करणारी जी आहेत म्हणते. हा तू एक मला विचार आला, म्हणतेत ना माझ्या की कमेंट बॉक्स तू पर्सनल केलंयस. कुठं पर्सनल, सगळ्यांचा मेसेज होतो तुझ्यासाठीच पर्सनल आहे का माझा, कोण आहे तू मला सांगणार, तू लेडीज आहे, जेंट्स आहे, मुलगा आहेस, मुलगी आहे, मला काय मतलब आहे. सगळ्याची माझ्यापेक्षा कमेंट येतात, मी इथं टाकते तिथं कमेंट, पारू ठेवते, प्रियंका ठेवते, माया ठेवते, एक एक मिनिटात तू दादा आय डी ओपन करतेस का, कोण आहेस, असली स्पष्ट चेहऱ्या नाहीये. म्हणते राजश्रीला जयश्रीनं मारलं, लाज वाटू दे, हा इतका मोठा आरोप लावलाय त्याच्यावर जर मी स्क्रीनशॉट घेतलाय, जर कंप्लेंट टाकला ना तर कळेल किती सण करायचं. हा म्हणते राजश्रीला असं केलं, फेक आई बनून घेऊन गेली, पळवून घेऊन गेली गायत्रीला जयश्री, आणि काय तिथं आम्ही डिस्कशन केलंय, तुझी तशी लाईव्ह येणार आहे, तुला चॅलेंज आहे ओपन. कुणाला, जयश्रीला, जयश्रीला असली फेस न समोर आहे, जयश्रीला धमकी देते, जयश्रीला कोण आहे तू, जेंट्स लेडीज कोण आहे, मला नाही भीती, मला गरज नाही मला इथं जायची तिथं जायची, ठीक आहे. ज्याला बनवायचं ती बनवायचं, आणि दुसऱ्याच्या घरात काय चाललंय काय नाही, आणि बिना माहीत होताना तोंड उघडायचं नसतं, देव बघणारा वर असतो. मला खूप त्रास झाल्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे की मला आता काय फरक पडत नाही, मी क्लिअर केलंय आणि एक एक शब्द अजून येतली असं काय असेल ना, मी रेडी आहे आता फेस टू फेस करायला, मला काही कुणाची भीती नाही. एवढं सोशल मीडिया कोण कुणाचं नसतं, जी समजदार व्यक्ती आहेत ना मला कमेंट करतात त्यांना कळतं की जयश्री काय आहे काय नाही, त्यांनी समजून घेतलंय मला, ठीक आहे. तर मी म्हणते जयश्री घाबरणारी त्याच्यातली नाही, कारण जयश्री चूक करत नाही आणि जयश्री कुणावर बद्दल घाण बोलत नाही, त्यामुळे सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना माहीत आहे. मावशीताई दादा तुम्ही कुणी मन दुखून घेऊ नका, ह्या व्यक्तीने मला ना खूप त्रास दिलाय, आणि मी खरं काय इच्छा होती काय काय मला खूप काय बोलायचं आहे मी सांगेन, मी दबून ठेवणारी मुलगी नाही. पण कसं आहे माहिती आहे का, ह्या लोकांनी खूप पिडून काढले, एका मुलीचं चांगलं होतंय, बार बार व्हिडिओ बनवायचं, बार बार कमेंट बनवायचं, म्हणजे त्याला विसरू द्या ना, तिची लाईफ जी चालते बाळाचं, आता इथून पुढे चांगली चालू द्या ना, तुम्हाला का बघवत नाही. कोण काय कमेंट करतंय त्याच्याशी मला मतलब नाही, कोण माझ्या व्हिडिओ बनवतंय त्याच्याशी नाही, कोण माझ्या लाईव्ह घेते त्याच्याशी मला मतलब नाही, कारण मी कुणाच्या म्हणजे इन्वॉल्वच नाही आहे. मी नाही कुणाच्या मिस, कुणाच्या कुणाला काय बोललेली, कुणाला मी असं घाण, मलाच उलट कमेंट काय पण करतेत, काय पण माझ्या नावानं आमच्या घरात काय माहीत नसताना फटक दिशीन व्हिडिओ बनवायचं, फटक दिशीन ते कमेंट करायचं, ही आमच्या सवयी नाही, ठीक आहे. आम्ही काहीच केलं नाही, तुम्ही बिंदास करू शकता, मला काही फरक पडणार नाही. आणि माझे मिस्टर माझ्यावर खंबीर आहेत ना, मला भेरीची कुणाचीच गरज नाही, कुणाची सुद्धा गरज नाही. आणि माझी यूट्यूब फॅमिली आहे वळकायला, जी निगेटिव्ह आय डी तुम्ही ओपन करून निगेटिव्ह तरीक्या, निगेटिव्ह माणूस, निगेटिव्ह व्यक्ती, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह कमेंट करणारे माणूस कधीही जीवनात, मला नाही वाट तुम्ही एवढं निगेटिव्ह न विचार करताना, एक बाळाच्या आई बाप नाही तर त्याच्यासाठी देव बघणारा वर आहे, ठीक आहे. देव बघणारा वर आहे, मी कोण देव नाही काय नाही की तुम्हाला मी काय बोलू शकू की असं ही करून ही कर, म्हणजे तुम्हाला न वापरणारे शब्द वापरून तुम्हाला मी काय बोलू. तुम्ही वापरताय तसं मी वापरलं ना तर माझ्यात आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही, कारण तुमची निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह सगळी तुमचे वर बघणारा वेगळा आहे,
हाय वर त्याच्यासाठी नेगेटिव विचार तुमच्याकडेच ठेवा, मला नाही घाण रेडे शिकायचे, ठीक आहे? आणि मावशीताई दादा तुम्हाला तुम्हाला मी सर्वांना म्हणते, आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून मी कुणाला सुद्धा म्हणलेली नाही, नेगेटिव विचार करणारे, नेगेटिव असे मला टॉर्चर करणारे आणि नेगेटिव गायत्रीबद्दल विचार करणारे त्यांच्यासाठी आहे. आणि हां, तुम्ही जी नेगेटिव्ह आहेत ना, ती माझ्या गायत्रीचा विचार करणारे, ती कुठं राहायची कुठं नाही आणि तिथंही घेणार आम्ही, तिथं डिस्कस करणार. तुम्ही कोर्ट नाही, तुम्ही वकील नाही, तुम्ही आई बाप कोण नाही त्याचे. मी हाय जिवंत अजून म्हणते लास्टला, आणि जी करायचं आहे ती करू शकता आणि फेस टू फेस येणार जयश्री इथून पुढे. आणि लक्षात ठेवा आणि सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हात जोडून, तुम्हाला कुणाला सुद्धा नाही. आणि धन्यवाद, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.